लोकशाही अन्नावरचा दलील वस्ती हा विषय होता. वास्तविकपणा विषयमध्ये विषयपत्रिका बघितल्यानंतर त्या विषयपत्रिकेवर सर्व शहर उत्तरमधले दलित वस्तीमधले कामं होते. म्हणजे आज आम्ही आयुक्तांना प्रश्नावली केली, आयुक्त साहेबांना सांगितले की सोलापूर शहरामध्ये घोषित दलित वस्ती किती आहेत. आयुक्त साहेबांनी सांगितले की जवळपास 13 प्रभागामध्ये घोषित दलित वस्ती आहेत. मग शहर उत्तरमधील काही भागामध्ये त्यातल्या विजयकुमार देशमुख यांच्या पत्रावर हे निधी ह्या ठिकाणी दिले होते. त्या विषयावर आम्ही कारंजांना धारेवर धरले होते आणि शिवसेना पहिला आमच्यावर होती आणि शिवसेना त्यानंतर त्यांनी धर्म पाळत नाही. आणि ह्या ठिकाणी मी अमोल बापू नवीन आहेत, बोलतं तसं खऱ्या अर्थानं वागलं पाहिजे. महेशांना स्वतः आमच्यावर चर्चा करतात की सर्व निधी हा शहर उत्तर आणि त्यातल्या विजय देशमुखकडे जातं आणि ह्या विषयाला आपण कडा विरोध करू आहेत आणि मी पाठ फिरवत नाही तोपर्यंत शिवसेना त्यांच्यावर जाते हे काय बरोबर नाही. शिवसेना ह्या ठिकाणी त्यांचा धर्म पाळत नाही. वास्तविकता आज त्यांचे सूचना हे पडले असतील, संख्याबळ आमच्याकडे जास्त असताना केवळ आम्हाला चर्चेत तर तुम्ही भाग घ्यायला पाहता बाबा आम्ही तुमच्यावर येणार नाही, भाजपबरोबर जाणार आहे. तुम्ही पाठ फिरवत तर भाजपबरोबर जाता, ह्या ठिकाणी शिवसेनाही त्यांचा धर्म ह्या ठिकाणी सांभाळत नाही. जर शिवसेना त्यांचा धर्म पाळणार नाही तर मग आमच्या पक्षाने आम्हाला तक्रार करावं लागेल आणि मग आम्हाला तिकडे आमचा विचार करावा लागेल. जर वेळोवेळी त्यांनी आमचा अपमान करत असतील आणि त्यांनी जर आम्हाला फरफडत मागणं येत असेल तर ह्याच्यापुढे काँग्रेस ही सहन करणार नाही. स्थायी काय सगळ्याच बाबतीत शिवसेनेने आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे, विश्वास घेऊन चर्चा करायला पाहिजे. तर भविष्यकाळात आम्ही त्यांच्यावर वरतो आहे, नाही तर त्यांच्यावर जाण्यास काय अर्थ.